नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. परभणीतल्या पाथरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन, तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन. वर्ध्यात युवकाची हत्या, परिसरात खळबळ. मंत्रालयात शिरला बिबट्या, 100 जणांच्या पथकाकडून शोध कार्य सुरू. गोव्यात साकारला तब्बल 40 फुटी आकाशकंदील. आणि 154 PSI यांच्या दिवाळी अंधारातच. गृह खात्याच्या वेळकाढूपणामुळे 154 जण अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पाथरी तहसील कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पिठलं भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या आंदोलनात अनेकांचा सहभाग दिसून आलाय. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षा यावर्षी दुष्काळ आहे. दिवाळीपूर्वी गावोगावी पाणी टंचाई, चारा टंचाई निर्माण झाली आहे. अन्य मागण्या, नवीन आणि जुने पीक कर्ज शेतकऱ्यांना बँकेकडून देण्यात यावे, तालुक्यात चारा छावण्या चालू करण्यात याव्यात, शैक्षणिक विद्यार्थी शुल्क माफ करण्यात यावी, खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, दुष्काळग्रस्त पाथरी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात यावे, या आणि इतर मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. हे निवेदन देतेवेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समोर आम्हाला पिठलं भाकरीची वेळ या शासनानं आणून ठेवलेली आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही एक आज या ठिकाणी तहसीलवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पिठलं भाकरी आंदोलन या ठिकाणी करत आहोत. कारण या ठिकाणी भाजप सरकार आहे, शब्दाच्या खेळ्यामुळे सगळ्या जनतेला त्रस्त करून सोडलं आहे. पाथरी तालुका गंभीर दुष्काळ जरी जाहीर केला असला तरी ज्या उपाययोजना लागू व्हायला पाहिजे त्यासाठी प्रभावपणे अंमल होणे या निर्णयासाठी आम्ही या ठिकाणी आज दिवाळी साजरी करतात. पिठली भाकरी आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी जी तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली, त्या जनावर जगवण्यासाठी चारा पिकं उपलब्ध नाहीत, त्यासाठी जायकवाडीमधून खाल्ल्या टेलपर्यंत पाणी मिळालं पाहिजे, जे की चारा पिकाला चारा पिकं जगवता आली पाहिजेत, त्यासाठी पाणी मिळणं खूप गरजेचं आहे. जे मजुराला काम मिळण्यासाठी जे पाणी क्षेत्र ते रोजगार हमीमधून झाले पाहिजे, मजुराला 200 दिवस काम मिळालं पाहिजे, जे काय विद्यार्थी शैक्षणिक शुल्क आहे ते माफ झालं पाहिजे, यासाठी शेतकऱ्याला आधार देण्यासाठी. शालिनी प्लस साठी दादाराव ढवळे, परभणी. वर्धा जिल्ह्यात फकीरवाडी येथे एका 15 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाची पीडितेच्या वडिलांनी हत्या केली. सलमान न्यायमत खान पठाण असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. दरम्यान हत्या केल्यानंतर जेलमध्ये जाण्याची भीती वाटत नसल्याचे पीडितेच्या वडिलांनी म्हटलं आहे. जाम येथील फकीरवाडी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहणाऱ्या 23 वर्षीय सलमान न्यायमत खान पठाण या नराधमाने 2 वर्षांपूर्वी अत्याचार केला होता. यामुळे पोटच्या लेकीसोबत घडलेल्या या प्रकाराने संतप्त झालेल्या पित्याने त्या नराधमाला संपवण्याचा विचार केला. मृतक नराधम सलमान न्यायमत खान पठाण याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटकही झाली होती. 8 महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची 17 जुलैला जामिनावर सुटका झाली. सुटका होऊन हा नराधम गावात फिरताना दिसताच लेकीचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमावरील राग अनावर होत असल्याने सलमान न्यायमत खान पठाण याची पीडित मुलीच्या वडिलांनी हत्या केली. दरम्यान हत्येनंतर जेलमध्ये जाण्याचं पीडित मुलीच्या बापानं म्हटलं आहे. या पीडितेचा बाप हा समाजासमोर जरी एक आरोपी असला तरी त्याने केलेल्या कृत्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाहीये. दिनांक 3/11/2018 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पुरुषन समुद्रपूर येथे फिर्यादी नामे नियमत खान पठाण हे पुरुषाला हजर झाले आणि त्यांनी तक्रार दिली की त्यांचा मुलगा नामे सलमान खान हा फकीरवाडी जाम येथून घरातून रोजंदारीकरिता मोटरसायकलने जात असताना आरोपी नामे सदरबाबत खबर मिळताच सदर ठिकाणी पोलीस पथक पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. यातील आरोपी हा स्वतःहून पुरुषाला हजर झाला, त्याला गुन्ह्याच्या संबंधाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की 2 वर्षापूर्वी यातील मृतक
सलमान खान यांनी त्याच्या मुलीवर बलात्कार केला होता. सदरच्या गुन्ह्यामध्ये तो एक वर्ष जेलमध्ये होता. सुटून आल्यानंतर तो वारंवार आरोपी याच्याकडे बघून त्याला धमकी देत असे. त्या कारणावरून आरोपी याने चिडून त्याच्या डोक्यात सबलीने वार घालून त्याचा खून केला आहे. सदरबाबत आरोपीला अटक केली असून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. आज समुद्रपूर तालुक्यामध्ये जामच्या शेजारी एक छोटेसे एक फकीरवाडी म्हणून गाव आहे. सकाळी सलमान खान पठाण हा तेथील तरुण आपल्या मोटरसायकलवरती कामानिमित्त समुद्रपूरकडे येत असताना त्याच्या शेजारीच राहणारे याने त्याची मोटरसायकल अडवून सबलीने त्याच्या डोक्यावरती वार करून त्याला जीवाणूचे ठार मारलेला आहे. तो जागीच गतप्राण झालेला आहे. तर त्याच्यामागे कारण असं होतं की सुमारे 2 वर्षापूर्वी ही अल्पवयीन मुलीबरोबर यातील जो मयत आहे त्यांनी बलात्कार केलेला होता आणि त्याच्यातून गरोदर राहिलेली होती. त्याबाबत पोलिसला समुद्रपूर पोलिसला गुन्हा दाखल होता. त्याच्यात तो अटक झालेला होता. सुमारे 1 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर तो जामिनावर सुटून आलेला होता. आणि मयत आणि आरोपी यांचे घर शेजारी असल्यामुळे यातील आरोपी हा नेहमीच त्याच्या घरासमोरून जात होता, ये जा करत होता. आणि आपल्या मुलीची जिंदगी या सलमाननी बर्बाद केलेली आहे ह्या गोष्टीचा त्याच्या मनामध्ये राग होता. आणि ते मूळ रागाचं कारण आज सलमानचा त्याच कारणावरून खून करण्यात आलेला आहे. यातील जो आरोपी आहे तो आरोपी पोलिसने आलेला होता आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा तपास एपीआय मुंडे हे करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. गुजरातच्या मंत्रालयात रविवारी रात्री एक बिबट्या शिरला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून सध्या या बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेचा उपाय योजना म्हणून मंत्रालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. सध्या 100 जणांचे पथक या बिबट्याचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार मंत्रालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या थेट गेटच्या आतमध्ये शिरल्याचे दिसले. त्यानंतर बिबट्याने थेट मंत्रालयाच्या वास्तूत प्रवेश केला. या घटनेनंतर लोकांकडून येथील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांची कार्यालय असल्यामुळे प्रशासन कोणताही धोका पत्करायला तयार नाही. सध्या मंत्रालय पूर्णपणे रिकामे करण्यात आले असून जवळपास 100 जणांचे पथक बिबट्याचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव. पणत्या आणि आकाश कंदील लावून पारंपरिक दिवाळी साजरी केली जाते. आपल्या घरात आपण साधारणतः 1 किंवा 2 फुटाचे आकाश कंदील लावून दीपावली साजरी करतो. पण गोव्यात एका मंडळाने तब्बल 40 फूट उंच आकाश कंदील साकारला असून तो सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्र ठरत आहे. गोव्यात राजधानी पणजीमधील मळा भागात युथ ऑफ पोर्ताईज मंडळाने तब्बल 40 फुटी आकाश कंदील बनवला आहे. आता तो सगळ्यांचाच आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तब्बल 15 दिवस मंडळाचे कार्यकर्ते हा आकाश कंदील बनवत होते. दरवर्षी अशाच प्रकारचा भला मोठा आकाश कंदील बनवून मंडळातर्फे दीपावली साजरी केली जाते. त्याला मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. यंदा तर मंडळाने 1 लाख खर्च करून हा 40 फुटी आकाश कंदील बनवला आहे. यासाठी अनेकांनी देणगी सुद्धा दिली आहे. गोव्यात दीपावलीला भले मोठे नरकासूर बनवून त्याचे दहन करण्याची परंपरा आहे. गावागावात सध्या तरुण मंडळी अवाढव्य आणि अक्राळ विक्राळ नरकासूर बनवण्यात दंग असतात. मात्र या मंडळाने वेगळी वाट चोखाळत 40 फुटी आकाश कंदील साकारला आहे. विशेष म्हणजे हा आकाश कंदील एका चर्च समोर उभारण्यात आला आहे. सर्वधर्मीय लोक त्यात सहभागी होत असल्याचं यातून राष्ट्रीय एकात्मता देखील वाढीस लागत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, गोवा. दिवाळी हा दिव्यांचा प्रकाशाचा सण. मात्र सरकारच्या दिरंगाईमुळे राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील 154 PSIच्या दिवाळीची सुरुवात अंधारात झाली आहे. गृह खात्याच्या वेळकाढूपणामुळे हे 154 जण अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच आहेत. पाहूयात ही बातमी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील 154 PSI पदोन्नतीने नाही तर सरळ सेवेतून असल्याचं प्रतिज्ञापत्र देऊनही गृह खातं त्यांच्या नियुक्तीसाठी वेळकाढूपणा करत असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर गृह खातं आणि सरकारी वकिलांनी बाजू मांडताना उदासीनता दाखवल्यानं आम्ही अजूनही नियुक्तीची वाट पाहत असल्याचा आरोप सगळ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
त्यावर या 154 जणांपैकी एका महिला PSI ने रिप्लाय दिला आहे, आमची सरळ सेवा असूनही आणि प्रशिक्षण पूर्ण करूनही गेल्या महिनाभरापासून आम्ही मंत्रालय आणि कोर्टाच्या चक्रा मारत आहोत, आम्हाला अजूनही नियुक्ती मिळाली नाही, आमची दिवाळी अंधारातच जाणार, कृपया तुम्ही लक्ष द्या, तरीही दिवाळीच्या शुभेच्छा, असं तिने या ट्विटमध्ये लिहिलं आहे। यामध्ये असं दिसून येतं की सरकार आणि गृह खातं कोर्टाकडे बोट दाखवून आम्हाला नियुक्ती देण्यास वेळकाढूपणा करत आहे। शिवाय सरकारी वकीलही बाजू नीट मांडत नसल्याने कोर्ट आणि शासन या दोघांमध्ये आम्ही मागासवर्गीय मात्र भरडून निघत आहोत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या 154 जणांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याचा दाखला देणारी एक घटना समोर आली आहे। 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील मनोरुग्णाची भेट त्याच्या कुटुंबियांसोबत घालून देणाऱ्या माणुसकीची प्रचिती अमरावतीतल्या तिवसा या तालुक्यातील शिंदोळा खुर्द या गावात आली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। 4-6 दिवसांपूर्वी वाढलेले जटाधारी केस, अख्खा चेहरा झाकून टाकेल एवढी वाढलेली दाढी, अंगात मळकटलेले कपडे, मिळेल तिथे काही पण खायचं, जागा मिळेल तिथे रात्र काढायची, दररोज सूर्योदय झाला की राष्ट्रीय महामार्गाने पुढे चालायचं, ही दिनचर्या असलेला एक तरुण 4 दिवसांपूर्वी एका गावातील लहानग्याला दिसला आणि तिथूनच सुरू झाली मनोरुग्ण असलेल्या मध्य प्रदेशातील 25 वर्षीय राहुलला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्याची झटपट। गावातील शरद वानखेडे यांच्या मदतीने 3 महिन्यांपासून घर सोडून आलेला मनोरुग्ण शनिवारी कुटुंबांच्या सोबत आपल्या गावी परतला। अर्ध्यापेक्षा जास्त मध्य प्रदेश पोटच्या गोळ्याच्या शोधात पिंजून काढल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनंतर बापाने मुलाला आणि मुलाने बापाला जेव्हा पाहिले तेव्हा सर्वांचेच डोळे आनंदाश्रूंनी पाणावून गेले। मध्य प्रदेश मधील इंदौर जिल्ह्यातील रामपुऱ्या गावातील राहुल भुरिया हा 25 वर्षीय मनोरुग्ण व तोंडाने बोलता न येणारा तरुण ऑगस्ट महिन्यात घरापासून भरकटत गेला। अशातच परिवाराने त्याची हरवल्याची तक्रार महू येथील पोलीस स्टेशनला दिली। पोलिसांनी राहुलला शोधण्याचे कार्य केले तर कुटुंबातील लाडका एकुलता एक असलेल्या मुलाला शोधण्यासाठी कुटुंबाने जंगजंग पछाडला, परंतु मुलगा मात्र सापडला नाही। अशातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्रद्धांजलीच्या दिवशी मनोरुग्ण असलेला राहुल तिवासा तालुक्यातील शिंदोळा खुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून होता। दरम्यान वानखेडे यांच्या भाच्याला त्याने भूक लागली, जेवायला दे असा इशारा केला। अशातच या प्रकारची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद वानखेडे यांना या मुलाने दिली। हरवलेला मनोरुग्ण हाच असल्याची पुष्टी झाल्यानंतर शनिवारी त्याला न्यायला त्याचे काका गणेश भुरिया आणि वडील उमराव सिंग भुरिया हे शिंदोळ्यात आले होते। तब्बल 3 महिन्यांनंतर परत घरी येण्याची आशा सोडलेला मुलगा नजरेसमोर उभा राहताच मात्र दोघांच्या डोळ्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली। 29 तारखेला सायंकाळी 6 वाजता हा मनोरुग्ण अवस्थेत आम्हाला आमच्या गावात दिसला आणि आमचा भाचा त्यांनी त्याला त्या दिवशी इकडे आणलं जेवण करायसाठी। हा जेवण मागत होता किंवा मला जेवण पाहिजे आहे, तर त्याला बोलता येत नव्हतं, मग तो घरी घेऊन आला, त्याला जेवायला दिलं। जेवायला दिल्यानंतर त्या मनोरुग्णाला नाव गाव विचारलं तर तो बोलत नव्हता, बोलता येत नव्हतं त्याला। त्याच्यानंतर आम्ही त्याला लेखी स्वरूपात विचारलं की तुझं नाव काय, गाव काय, कुठला तू रहिवाशी, तर त्यांनी लिहून सांगितलं की मी माझा जिल्हा इंदोर, तालुका महू आणि गावसुद्धा सांगितलं। मग आम्ही त्याचं ह्या गावाचा आता एवढ्या दूर तर कोणी नाही आहे, याचा शोध कसा घ्यायचा, तर आम्ही महू पोलीस स्टेशनला फोन केला, नेटवरून महू पोलीस स्टेशनचा नंबर घेतला, महू पोलीस स्टेशनला फोन केला, महू पोलीस स्टेशननी आम्हाला याच्या चौकीचा नंबर दिला आणि थेट तिथले पोलीस कर्मचारी याच्या घरी पोहोचले आणि तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला माझ्याशी बोलणं करून दिलं याच्या आईवडिलाचं आणि याच्या आईवडिलांनी सांगितलं का हा राहुल नाव, आम्ही त्याला सांगितलं का हा याचं नाव राहुल आहे आणि हा मुलगा भाऊ आमचाच आहे आणि याला तुम्ही ठेवा 2-4 दिवस, 2-3 दिवस तरी ठेवा किमान आम्ही येईपर्यंत। मग आम्ही सतत 2-4 लोक याच्या संपर्कात होतो आणि याला याच्यावर थोडंसं लक्ष ठेवून आम्ही रोज त्यांची जेवायची व्यवस्था हे सगळं करून आज त्याला ते आम्ही आमच्या गावात इथं ठेवलं आहे आणि आज त्याचे आई बाबा आणि त्याचे मामा हे त्याला चाचे त्याचे काका हे त्याला घ्यायला आलेले आहे आणि हे सतत संपर्कात होते।
संपर्कात असून आम्ही त्याला इथं ठेवलेलं आहे. काय वाटते आज एका म्हणजे घरून निघालेल्या मुलाला त्यांच्या आज परत देत आहे तुम्ही, काय वेगळा एक आनंद वाटतो? मला असं वाटते की मनोरुग्ण, आपण आपलं गाव अगदी हायवे रोडवर आहे, हायवे रोडवर आपण मनोरुग्ण भरपूर पाहतो, पण मनोरुग्ण जरी दिसला आपल्याला तर मनोरुग्णाला एकदम टाळू नका, एकदम टाळू नये मनोरुग्णाला. त्याची समस्या काय आहे, त्याची अडचण काय आहे हे नेमकं समजून घ्या. कारण कसं, कोणाची कोणी अशिक्षित असते तर कोणाकडे पैसे नसते, तर कोणी काही थोडंसं डोक्यानं मेंटली असते. याची जर आपण गरज समजून घेतली नेमकं काय, तर मनोरुग्ण ह्या आपल्यामधून सुधरूसुद्धा शकते. म्हणून मी बाकीच्यांना एक सांगू शकतो की मनोरुग्णाला एकदम टाळू नका. आणि ह्या मनोरुग्णाला सुरुवातीला पाहिलं तर हा एकदम त्याची दाढी वाढलेली, केस वाढलेले, आणि नंतर आम्ही त्याची आंघोळ गिंगोळ करून दिली, पूर्ण कपडे दुसरे दिले, आणि आज ह्या मानवाच्या अवस्थेत मनोरुग्ण आपल्यासमोर उभा झाला. नाहीतर आपले लोकांचा पाहायचा दृष्टिकोन कसा आहे की मनोरुग्ण आपल्याला दिसला की मनोरुग्णाला आपण टाळतोय, मनोरुग्णाला आपण हाकलून देतो, त्याला खायला देत नाही, प्यायला देत नाही. जेव्हा आपण मनोरुग्णाला आपण आपल्या समेत आपण त्याच्याशी चर्चा करू तेव्हा कुठंच हा मनोरुग्ण नेमकं याची काय अडचण आहे हे आपल्याला समजलं जाईल. म्हणून इतरांना एक सांगू इच्छितो की मनोरुग्णाला शक्यतो टाळू नका, त्याच्या अळी अडचणी नेमका काय आहे त्या समजून घ्याव्या. इसको ढूंढा, सब जगह ढूंढा, हर जगह ढूंढा, बाकी मिला नहीं. और बहुत काफ़ी परेशान हुए हम. और हम इंदौर के रहने वाले हैं, इंदौर जिला इंदौर लगता है, और तहसील महू और थाना मानपुर, और गांव है शीतला माता फाल, ग्राम रामपुरिया बुजुर्ग. और ये मेरा भतीजा है राहुल, और ये इनके पापा है उमराव सिंह भुरिया. और आप सभी का बहुत बहुत धन्यवाद कि आपने हमारे भतीजा को ढूंढ निकाला, ढूंढ लिया. मतलब कैसा लगता है अभी आज आपको भतीजा? बहुत 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 अच्छा लग रहा है, बहुत खुशी हुई हमको तो, और आप लोगों से भी बहुत खुशी हुई मिलकर. शालिनी प्लस साठी स्वप्निल उमाप, अमरावती. पैठण मधल्या श्री क्षेत्र चौंढाळा येथील जगदंबा इंग्लिश स्कूलच्या मुलांनी स्वतःच्या खाऊच्या पैशातून परिसरातील गरीब आणि अनाथ मुलांना मिठाई वाटप केली आहे. चिमुकल्यांनी हा अभिनय उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पाहूयात ही बातमी. राज्यात सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवत असताना तोंडावर आलेला दिवाळी सण कसा साजरा करावा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला असतानाच जगदंबा इंग्लिश स्कूलच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी स्वतः खाऊचे पैसे जमा करून परिसरातील गरीब आणि अनाथ मुलांना दिवाळीचं फराळ आणि मिठाई वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. या अभिनव उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे सचिव प्रशांत नरके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम मागील 4 वर्षांपासून राबवण्यात येतो. या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार अनिल गाबूड, इम्तियाज शेख, आरिफ शेख यांच्यासह सुंदर थोरे, राजेंद्र वाकडे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका कुलकर्णी, प्रियंका थोटे यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. बीड जिल्ह्यात पाऊस अत्यल्प झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडघाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या आनंदावर दुष्काळाचे सावटही पसरलेले दिसत आहे. हातात पैसे नसल्याने शेतकऱ्यांचा बाजारात वावर कमी झाला आहे, तर ही दिवाळी व्यापाऱ्यांना आणि नोकरदार वर्गावर साजरी होताना दिसत आहे. तसेच याच परिसरातील गतवर्षी गाळपाला घातलेल्या उसाचे थकीत बिल कारखान्याने न काढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. याचा फटका दिवाळीच्या आनंदावर दिसून येत आहे. आज बाजारात शुकशुकाट दिसत असून व्यापाऱ्यांसह नागरिकही चिंतित दिसत आहेत. जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी दिवाळीपूर्व फटाके विक्री करण्यासाठी 40 ते 50 स्टॉल लावण्यात आले आहेत. गतवर्षी पाऊस पाणी चांगला होता, त्यामुळे व्यापाऱ्यांचा फटाक्यांचा स्टॉलमधून चांगला फायदा झाला होता. मात्र यावर्षी पाऊस पाणी अत्यल्प झाल्याने दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी राजा फटाक्यांच्या बाजारात शांत दिसत आहे. फटाका मार्केटवर दुष्काळाचा भरपूर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे, आणि त्यात बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पाऊस वगैरे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे बिलं थकीत असल्यामुळे, कारखान्यांनी बिल थकीत ठेवल्यामुळे बराच परिणाम फटाका मार्केटवर सध्या तरी जाणून द्या. दुष्काळीचा परिणाम म्हणजे सध्या शेतकरी तंगीत आहे. कुठलाही बोंडाळी शासकीय अनुदान हे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांची प्रतिसाद दिवाळीच्या सणासाठी कमी आहे. जो जेमतेम जो विक्री आहे ती शासकीय कर्मचाऱ्यात दिवाळीची तेवढी आनंदाची दिसते. शेतकरी पूर्ण नाराज असल्यामुळे शेतकरी काही इकडं दिवाळीकडं त्यांचं घेण्याचा उत्साह नाही.
यावेळी शेतकऱ्यांनी पैशांअभावी दिवाळीच्या बाजाराकडे पाठ फिरवली आहे, तर ही दिवाळी व्यापाऱ्यांची नोकरदार वर्गावर भर घालीत आहे. जी गर्दी गतवर्षी फटाके खरेदीसाठी होती ती गर्दी यावेळी दिसत नाही. व्यापाऱ्यांनी मोजकाच माल खरेदी केला आहे, त्यामध्येही हा माल शिल्लक राहून तोट्यात भर पडत असल्याची चिंता व्यापारी व्यक्त करत आहेत. व्यापाऱ्यांनी विविध मान्यता घेऊन जे स्टॉल लावले आहेत त्याचा खर्च देखील निघतो की नाही अशी चिंता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी खरेदी करता आलेला ग्राहक हलक्या स्वरूपाचे फटाके सुरसुऱ्या याला प्राधान्य देत असून अत्यल्प खर्चावर यावेळी दिवाळी साजरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुष्काळ असल्यामुळं प्रचंड प्रमाणात दुष्काळ असल्यामुळे गिराईक बी कमी आहे आणि अत्यंत उच्च दर्जाचा माल असूनही रेट मात्र पडलेले आहेत आणि गेल्या वर्षीपेक्षा ग्राहक खूप कमी आहे. खर्च वाढलेले आहेत, खर्चाचा आणि ह्याचा ताळमेळ लागत नाही समजा. आणि निसर्गानं साथ दिलेली नसल्यामुळं शेतकऱ्यांची शेतं पिकलेली नाही आहेत. चौफेर अत्यंत हलाकीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खूपच म्हणजे व्यापारावर प्रचंड परिणाम झालेला आहे सगळ्याच गोष्टीचा. उदाहरणार्थ ऑनलाईनचा जो व्यापार आहे त्यामुळं बी ऑनलाईन व्यापारामुळं बी खालच्या व्यापारावर सगळा परिणाम झालेला आहे. अशा पद्धतीने व्यापारी अत्यंत संकटात आहे आणि नुसता फटाका मार्केटच नाही तर सगळं मार्केट वस पडलं आहे. ताळेला 2 तारखेला सुट्ट्या लागला, नंतर आम्ही पहिला पाणी उद्या नरक चतुर्थी दरम्यान आम्ही फटाके साजरे म्हणजे एन्जॉय करण्यासाठी फटाके घ्यायला आलेलो आहोत माझं गावच्या मार्केटमध्ये. 345 यावर झालेला अत्यल्प पाऊस कमी पडल्यामुळं ग्राहकांनी फटाक्याच्या दुकानाकडं पाठ फिरवलेली दिसत आहे. जास्त करून या ठिकाणी ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते खूप कमी प्रमाणात दिसत आहेत. कारण लोअर मिडल क्लास आम्हाला गिरायक असते त्यांच्याकडेच पैसे नाहीत, तर त्याच्यामुळे हे मार्केट बघा सगळीकडे थंडच थंड आहे. आज यावेळेस आम्ही जे माल भरला आहे याचेच पैसे निघायचं मुश्किल आहे. खर्च 20,000 रुपये झालेले आहे, जागा भाडे सहित लाईट भाडं, जागा भाडं, लायसन खर्च, भरपूर मेंटेनन्स आहे, यांना नुकसान येते धंदा. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. बातमीपत्रात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. महादेव भोणे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथील 32 वर्षीय महादेव रामकृष्णाजी भोणे हे आपले दुचाकी क्रमांक MH 3771 ने कारंजा येथून आपले काम आटपून स्वतःच्या गावी जात असतानाच बेलगावहून गावानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यात त्यांना गंभीर मार लागला. त्यांना तातडीनं कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत महादेव यांचा मृत्यू झाला. त्यांना कारंजा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलंय. या पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला केलेल्या खर्चाचा लेखाजोखाच पवारांनी मांडला. ज्या कंपनीकडून हा निधी घेतला तो निधी केंद्र सरकारने सामाजिक कार्यात वापरणं गरजेचं असताना तो निधी स्मारकाला वापरून काय साध्य केलं असा खडा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे. ते पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित कामगार परिषदेत बोलत होते.
वल्लभभाई पटेल यांचं गुजरातमध्ये स्मारक केलं आनंद आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी खास्ता खाल्लेल्या आहेत. या लढाऊ नेत्याचं त्या ठिकाणी तुम्ही स्मारक करता त्याला पाठिंबा आहे. 3,500 कोटी खर्च करून स्मारक उभाराल? सरकारकडे पैसे नाहीत, पैसे आणले कुठून असा प्रश्न उपस्थित करून त्याची प्रसिद्धी झाल्याचं म्हणाले. त्यामध्ये इंडियन ऑइल कंपनी 900 कोटी, ऑइल अँड नॅशनल गॅस कंपनी कमिशन 500 कोटी, भारत पेट्रोलियम 450 कोटी, हिंदुस्तान पेट्रोलियम 250 कोटी, ऑइल इंडिया 250 कोटी, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया 250 कोटी, पॉवर ग्रील कंपनी 125 कोटी, मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गुजरात 100 कोटी, इंजिनियर्स इंडिया 50 कोटी, पेट्रोलेट इंडिया 50 आणि आणखीन एक कंपनीचे 6 कोटी या कंपन्यांचा सहभाग असल्याचं शरद पवार म्हणाले. आजच मी आजचा लोकसत्ता वाचत होतो. लोकसत्ता म्हणजे लोकसत्ताचे संपादक आहेत, त्यांचं नाव एक गिरीश कुबेर. त्यांनी एक आर्टिकल लिहिले आणि त्या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगितले की मोठ्या लोकांची स्मारकं करा, आमची काही तक्रार नाही. वल्लभभाई पटेलांचं गुजरातमध्ये स्मारक केलं आनंद आहे आम्हाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्लेल्या या लढाऊ नेत्याचं स्वतः ठिकाणी तुम्ही स्मारक करता, आमचा त्याला पाठिंबा आहे. पण स्मारकाला किती पैसे खर्च करावे? किती पैसे खर्च केले? 3,500 कोटी. 3,500 कोटी रुपये खर्च करून स्मारक आहे. सरकारकडे पैसे नाही, पैसे आणले कुठून? त्याची यादी आज प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये इंडियन ऑइल कंपनी 900 कोटी, ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी कमिशन 500 कोटी, भारत पेट्रोलियम 450 कोटी, हिंदुस्तान पेट्रोलियम 250 कोटी, ऑइल इंडिया 250 कोटी, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया 250 कोटी, पॉवर ग्रीड कंपनी 125 कोटी, मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गुजरात 100 कोटी, इंजिनियर्स इंडिया 50 कोटी, पेट्रोलेट इंडिया 50 कोटी आणि आणखीन एका कंपनीचे 6 कोटी. ह्या कंपन्या कोणाच्या आहेत? सगळ्या केंद्र सरकारच्या कंपन्या. या केंद्र सरकारच्या कंपन्याकडून तुम्ही 3,500 कोटी करता. हे पैसे कशासाठी आहेत? एक कायदा केला पार्लमेंटमध्ये आम्ही की ज्या कंपन्यांना चांगला नफा होतो त्या कंपन्यांनी आपली कंपनी वाढवावी, कामगारांचं हित वागावं, त्याबरोबर त्या भागातल्या लोकांच्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी काही रक्कम काढली पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी ही त्या कंपन्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि त्याप्रमाणे त्या नावाखाली या सगळ्या सरकारी कंपन्यातून आज हा पैसा काढला, त्या ठिकाणी पुतळा उभा केला. केंद्र सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते, गुजरात सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते, महाराष्ट्र सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते. देशातल्या प्रत्येक राज्याने थोडं थोडं हातभार लावला असता तर समान हिंदुस्थानचा हातभार एका महत्त्वाच्या नेत्याच्या स्मरणाच्यासाठी लागल्याचं समाधान आणि इतिहास त्या ठिकाणी झाला असता. पण सरकारी मालकाच्या कंपन्या या तुम्ही दुबया करणार आणि त्यातले पैसे बाजूला काढणार अशा कामाच्यासाठी करणार, ही गोष्ट कितपत योग्य याचा विचार करण्याच्या बद्दलची वेळ नक्की आलेली आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि ह्याचा प्रत्येक निर्णय आज दिसतो, हा केंद्र सरकारचा निर्णय हा कामगारांच्या सामान्य माणसाच्या हिताचा आहे असं दिसत नाही आणि त्यासाठीच आपल्या सामुदायिक शक्ती ही मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी संजोग आणि त्यांच्या सगळ्या शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी पुणे. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. परभणीतल्या पाथरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन, तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन. वर्ध्यात युवकाची हत्या, परिसरात खळबळ.
मंत्रालयात शिरल्या बिबट्या, 100 जणांच्या पथकाकडून शोध कार्य सुरू। गोव्यात साकारला तब्बल 40 फुटी आकाशकंदील। आणि 154 पीएसआय यांच्या दिवाळी अंधारातच, गृह खात्याच्या वेळकाढूपणामुळे 154 जण अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत। बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।